नवी मुंबईमध्ये मनसेला मोठा धक्का बसलाय. मनसेचे उपशहर प्रमुख प्रसाद घोरपडे यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश झालाय. गजानन काळेंवर आरोप करत त्यांनी राजीनामा दिला होता. खासदार श्रीकांत शिंदेच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे मनसेला हा धक्का मानला जातोय. नवी मुंबईमध्ये मनसेला हा मोठा धक्का बसलाय, कारण मनसेचे उपशहर प्रमुख प्रसाद घोरपडे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आलेला आहे. गजानन काळे यांच्या कार्यपद्धतीवर प्रसाद घोरपडे यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि तसाच त्यांनी राजीनामा दिला होता. याबाबत अधिक तपशील जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांच्याकडून. आकांक्षा, नवी मुंबईमध्ये मनसेला हा धक्का मानला जातोय, काय अधिक तपशील? नक्कीच पाहायला गेलं तर नवी मुंबईतील हा मनसेला मोठा धक्का मानला जातोय. नवी मुंबईची जे मनसेचे उपशहर प्रमुख होते प्रसाद घोरपडे यांनी आताच शिंदेच्या म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. त्यामुळे आता जो मनसे आहे तो एक पुन्हा एकदा पिछाडीवर पक्ष आलेला आहे. पाहायला गेलं तर या ठिकाणी व्हिडिओमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून महिन्यांपासून मनसेमध्ये एक 2 फूट पडलेले होते. नवी मुंबईचे मनसे शहर प्रमुख गजानन काळे आहेत त्यांच्यावर जे घोरपडे होते त्यांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर या संदर्भात त्यांनी खुलासा देखील केला होता. जे पक्षश्रेष्ठ आहेत राज ठाकरे असतील त्यांच्यासोबत देखील त्यांनी बातचीत केली होती, मात्र कोणी यामध्ये समजदारी घेतली नाही किंवा जवळपास काही केलं. त्यामुळे आता जो शेवटी जे घोरपडे आहेत त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत हा पक्षप्रवेश केलेला आहे. त्यामुळे आता मनसेला नवी मुंबईमध्ये मोठी खिंडार पडण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वाती आकांक्षा, प्रसाद घोरपडे यांच्या सोबत काही कार्यकर्त्यांनीही प्रवेश केलाय का आणि येत्या काळात आणखी प्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येते का? नक्कीच, जे प्रसाद घोरपडे यांच्या सोबत जे काही जे कार्यकर्ते होते त्यांनी देखील यावेळी जे शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे त्यामध्ये महिला कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचसोबत जे येत्या काळामध्ये देखील आता आणखी जे मनसेचे कार्यकर्ते असतील ते देखील शिंदेच्या शिवसेनेत किंवा इतर पक्षांमध्ये जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता महत्वाचं असणार आहे की जे मनसेचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी लवकरात लवकर जे नवी मुंबईकडे मनसेला लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर मग त्यांचा पक्ष ढासळायला काही सुरुवात होऊ शकते. स्वाती, धन्यवाद आकांक्षा या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर खासदार श्रीकांत शिंदेच्या उपस्थितीत प्रसाद घोरपडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.